नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। मुंबई महानगरपालिकेने ऐरोली नगरात अद्ययावत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारले आहे। या स्मारकात भेट देण्यासाठी राज्यातून असंख्य आंबेडकर अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी येत आहेत। ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेवक आनंद सुतार, माजी नगरसेवक अशोक पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे ऐरोली नगरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते। आमदार गणेश नाईक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले। मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व देशातच नाही तर संपूर्ण जगाला जाती धर्माच्या भिंती पाडून मानवता एक आहे सांगणारे थोर विचारवंत होते। आजच्या युवा पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले पाहिजेत। त्यांनी असंख्य लिहिलेल्या पुस्तकांचा आजच्या युवा पिढीला फायदा झाला पाहिजे असे आमदार गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना आपले विचार व्यक्त केले। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आज आपण साजरी करत आहोत। ज्या कालखंडामध्ये मानवामध्ये भिंती टाकल्या गेल्या होत्या धर्माच्या जातीच्या नावानं, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारची घोषणा केली। आज खरं म्हणजे शिका म्हणजे सर्व दृष्टीने तुम्ही ज्ञान मिळवा, संस्कार त्या ठिकाणी चांगले करून घ्या आणि सुविचारानं सुमनानं जीवनामध्ये आपला वावर ठेवा। संघटित व्हा म्हणजे शेवटी एकट्या एकट्याला प्रस्थापित असलेला दुर्गुणाचा समाज हा तसा संघर्ष करू देणार नव्हता, म्हणून सगळ्यांनी एकत्र उठाव करावा, तो सुविचाराचा उठाव करावा, सकारात्मक विचाराचा उठाव करावा, मानवतेला निश्चितपणे त्या ठिकाणी ललांभूत होईल अशा कृतीचा उठाव करावा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामधली खरी मूळ संकल्पना। आणि त्याच्यातून मग संघर्ष केल्यानंतर आपोआपच न्याय मिळतो आणि हे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं। आज महाराष्ट्रात नाही तर देशात, देशाच्या बाहेरसुद्धा आज विविध देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जात आहे। मानवतेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नुसत्या देशामध्ये त्याने जगाला जाती धर्माच्या भिंती पाडून मानवता एक आहे हे सांगणारे हे थोर विचारवंत, संस्कारी, तत्वज्ञानी, सर्वज्ञानी अशा प्रकारची व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि त्या आजच्या पिढीला जास्तीत जास्त समजावं। त्यांच्यामधला जो धर्म, जात, पंथ, वर्णच्या पलीकडे जाऊन मानवतावाद सर्वांच्या मनामध्ये निर्माण व्हावा याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना समजले पाहिजे। त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकांचा, त्याने दिलेल्या एकूण उक्तीचा सर्वांना त्याचा फायदा व्हावा याच उद्दिष्टानं आपण या ठिकाणी जमलो आहोत। रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज मुंबई। पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।